जे नातं जिव्हाळ्याचं हे दोन्ही एकत्र आहे, दोन्ही पण सर्वात महत्वाचं आहे. मग ते आपण जपतोय का? मग नसेल जपत तर त्याच्या मागची कारणं काय? मग ही कारणं जेव्हा शोधली तेव्हा कळायला लागलं ह्या जगामध्ये पूर्वीचं आयुष्य आणि आत्ताचं आयुष्य बरं स्पीडने वाढायला लागलं आहे. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, त्याच्यामुळे घटस्फोटाचे प्रमाण कमी होते. घर कोणतरी सांगणारं असायचं, कोणीतरी ऐकणारं असायचं, मोठं कोणतरी डिसिजन घेणारं असायचं. आज ती एकत्र कुटुंब पद्धती हळूहळू छोटी होत गेली आणि जशी हळूहळू छोटी होत गेली त्याचा परिणाम झाला कोणी कोणाला विचारतच नाही. आपण जे बोलतोय तेच बरोबर आहे, आपण जे घेतलेलं ते डिसिजनच बरोबर आहे असं ठाम मत व्हायला लागलं आणि त्या डिसिजनमधून बऱ्याच वेळेला चुकीचे डिसिजन घेतले गेले आणि एकमेकांपासून आपण दुरावले गेलो. आणि दुरावत जाण्याची संख्या म्हणजे पाश्चात्य देशात जे प्रमाण होतं त्याच्यापेक्षा जास्ती प्रमाण आज इकडे आहे. म्हणजे इंडियाची संस्कृती तिकडे गेली आणि तिकडची संस्कृती इकडे आली. कारण आपण एज्युकेटेड झालो पण संस्कारी नाही झालो, कल्चर वाईज नाही राहिलं. मग कुठेतरी चुकतंय. मग नक्की काय चुकतंय, नक्की काय चॅलेंजेस आहेत? खरोखर आपण तसं राहू शकतो का? आज जी भांडणं चाललेत, काही चॅलेंजेस चाललेत, आज प्रत्येक घरात काही ना काहीतरी भांड्याला भांडं वाजणारच आहे. अशी ती एक आपण एक क्लिप बघूया. अरे चल अरविंद, त्याच्याकडे चहा पाहते मस्त. सर बाळा तू इथेच बसा, मी पटकन जेवणाचं बघते. हा हे बच्चा कशीस? रमा जेवणाचं काय? हा एक 5 मिनिटात फक्त, लगेच तयार होईल. लवकर कर, भूक लागली. हे काय आज पुन्हा तीच भाजी? बर मग मार्केट मध्ये आणखीन दुसऱ्या भाज्या मिळत नाहीत का? कधी मार्केट मध्ये जाऊन भाव बघितलेस का भाज्यांचे? मी ऑफिस मध्ये येऊन मरमर करायचं आणि तू नाव ठेवायची. बरं, नाही आवडत तर नाही आवडत ना मला भाजी. चिनूची फी द्यायचे, पैसे दे मला. अरे हे काय, जेवढा पगार होता तेवढा सगळा तुला देऊन टाकला, आता फी साठी आणखीन पैसे कुठून आणू? माझा पगार आहे देणी देण्यातच जातो. मी कंपनीचा मालक नाहीये. मी पण कुठली कंपनी विकत नाही घेतलेली. तुझं असं असतं ना म्हणून मला घरी यायला कंटाळा येतो. तुला जेवतानाच सुस्त काय सगळं? अरे पण आताच भेटतोस ना. सगळ्या मूडची वाट लावून टाकली. अरे आयुष्यात प्रत्येकाच्या घटना घरात काही ना काहीतरी छोटी छोटी कारणं असतात, त्याच्यावरून आपण वादविवाद करत असतो. मग नक्की आपण कधी बोलायला पाहिजे, कसं डिस्कशन करायला पाहिजे, काय करायला पाहिजे हे आपल्याला कधी कळतच नाही. ती छोटी मुलगी होती तिच्यासमोर आपण भांडतो, मग मॅसेज काय जातोय? नक्की आपण काय करायला पाहिजे? असं भांडायला पाहिजे का? आपण एकत्र राहतो, कोणासमोर भांडायचं, कशावरून भांडायचं हे कळत नाही. कारण पूर्वी जबाबदाऱ्या प्रत्येकाने वेगवेगळ्या घेतलेल्या असायच्या. आपल्या घरात बऱ्याच फॅमिली असं, प्रत्येकाने जबाबदारी वेगळी. आज जबाबदाऱ्या वाढल्यात. लेडीज लोकांना जॉब करून घर सांभाळायचं असतं आणि प्रत्येकाला काय होतं, वेळ मिळत नाही आहे. प्रत्येकाच्या एक दुसऱ्याकडून एक्सपेक्टेशन वाढले.